नमस्कार, मी अमरीन खान, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शहरातून वाढता पाठिंबा, शहरातही किसान बागच्या माध्यमातून उभारणार आंदोलन। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा, मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा। रात्रीच्या संचारबंदीचे काटेकोर पालन करण्याचे प्रशासनाकडून आवाहन। आता सविस्तर बातम्या। दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरात किसान बाग स्थापन करून आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे। नव्याने सुरू करण्यात आलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचे आंदोलन मागील महिन्याभरापासून सुरूच आहे। या आंदोलनाला येथील स्वाभिमानी पक्ष व अल्पसंख्याक कामगार संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे। दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाबरोबरच शहरातील दिल्ली गेट परिसरात किसान बाग नावाने आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या आशयाचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे। यावेळी अहमद जलीस, अब्दुल रऊफ, हफीज अहमद, शेख खालेद, शेख इस्माइल राणा, साजिद पटेल, मोहम्मद असरार आदींची उपस्थिती होती। हमारे किसान भाई जो दिल्ली में एहतजाज कर रहे हैं कड़ाके की सर्दी में, उनके मोरल सपोर्ट के लिए और उनकी हिम्मत अफजाई के लिए और हम लोगों ने यहाँ से डिविजनल कमिश्नर के जरिए सदर जमहूरी हिंद, उसी तरह वजीर आजम, प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, एग्रीकल्चर मिनिस्टर, सेंट्रल एग्रीकल्चर मिनिस्टर को मेमोरेंडम किया है। और इसमें ये पुरजोर हमने डिमांड की है कि ये जो 3 एग्रीकल्चर बिल है इसको जल्द से जल्द जो है खत्म किया जाए, इसको पोस्टपोन किया जाए, खत्म किया जाए और किसानों के साथ इंसाफ किया जाए। दूसरी बात यह है कि हम लोगों ने कल से जो है किसानों को जो दिल्ली में प्रोटेस्ट कर रहे हैं उनके सपोर्ट के लिए हमने कल से डिविजनल कमिश्नर ऑफिस के सामने दिल्ली गेट पर एक किसान बाग बसाने का हमने फैसला किया है। राष्ट्रीय कांग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील गांधी भवन येथे कार्यक्रम पार पडला। यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 136वा वर्धापन दिन शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने गांधी भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे, मोहम्मद हिशाम उस्मानी, अरुण शिरसाट, सरोज मसलगे पाटील आदींसह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। यावेळी एकमेकांना पेढे भरून वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या। यावेळी एडीएनचे संचालक तथा माजी नगरसेवक अय्युब खान आणि डॉक्टर पवन डोंगरे यांनी शुभेच्छा दिल्या। मुल्क के अजीज, हिंदुस्तान को सदियों की फिरंगी गुलामी से निजात दिलाने की जदोजहद की क़यादत करने वाली मुल्क की सबसे कदीम पार्टी जिसकी नामोर कायदे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ पटेल, मौलाना आज़ाद और इन जैसी सभी सरकर्दा मुजाहिदीन आज़ादी ने अपनी कीमती कुर्बानियां पेश करते हुए और तकलीफ का सामना करते हुए कैदों बंद की सोहबतें उठाते हुए मुल्क की आज़ादी को यकीनी बनाया। महात्मा गांधी ने जान का नजारा पेश किया। आज़ादी के बाद मुल्क की सलामियत को इतिहाद और सेकुलरिज्म के लिए 2 वजीर आजम इंदिरा गांधी और राजीव जी गांधी ने अपनी जान की कुर्बानी की। इस तरह की अजीम रवायत के अमीन इसी कांग्रेस पार्टी का आज 136वां यौम-ए-तासीस है। मैं साबिक कॉर्पोरेट अय्यूब खान कांग्रेस पार्टी के खादिम की हैसियत से मुल्क भर के तमाम कांग्रेसी कारकुनान और आप इस मौके पर दिल की गहराइयों से मुबारकबाद पेश करता। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष के 136वें वर्धापन दिन के निमित्त से आपको सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। कांग्रेस पार्टी के साथ में आप लोग पूरी ताकत के साथ खड़े रहेंगे, यही मैं आप लोगों से अपेक्षा रखता हूं। एक ऐसी पार्टी जो भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी पार्टी है, सबसे बड़ी ताकत है और 136 साल का जिसको इतिहास है।
शहरात विदेशातून आलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाली असून दोघांची प्रकृती चांगली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असून कोरोना लसीकरण मोहिमेच्या कामाबाबतही माहिती देण्यात आली आहे. युरोपीय देशांमधून आलेल्या नागरिकांपैकी दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांचे लाळेचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी एडीएनयूशी बोलताना दिली. ब्रिटनहून, युके, लंडन इकडनं बाहेरच्या युरोप कंट्रीजमधनं आलेल्या सर्व प्रवाशांची आपण तपासणी करत आहोत. तर त्या अनुषंगाने शासनाकडनं 25 नोव्हेंबरपासून आपल्याला जी यादी प्राप्त झाली, 47 त्यामध्ये सर्व आलेले पॅसेंजर्स आहेत. आपण त्यांची चाचणी करतो आहोत. काही जिल्ह्यात आहेत, काही जिल्ह्याच्या बाहेर आहेत आणि आपल्या महानगरपालिकेत आहेत. आणि 25 नोव्हेंबरपासून आलेले काही जण वापस US आणि UKला पण गेले. तर जे काय आहेत त्यामध्ये आपण चाचणी केल्यानंतर आपल्याला 25 जण निगेटिव्ह आढळलेले आहेत. त्यामध्ये 2 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. हे दोन्हीही आपण वेगळी डेडिकेटेड फॅसिलिटी केलेली आहे. प्रायव्हेटमध्ये दूत हॉस्पिटलमध्ये सेपरेट विंगमध्ये तिथे आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलचा एक पूर्ण फ्लोअर आपण त्याच्यासाठी ठेवलेला आहे. तर या दोन्ही रुग्णांचं सॅम्पल आपण पुण्याला NIVला पाठवलेलं आहे. साधारण 3 ते 5 दिवस लागतात त्याचा रिपोर्ट यायला. आणि यामध्ये आपण हा व्हायरस ब्रिटनचा स्ट्रेन आहे की नाही ह्याची तपासणी करणार आहोत. कोरोनाच्या लसीकरणाची तयारी शहर व परिसरात सध्या सुरू असून याबाबतही त्यांनी अधिक माहिती दिली. साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये 22,000 आतापर्यंत नोंदणी झालेली आहे. आपल्याला यामध्ये खूप मोठे शासकीय संस्था म्हणजे घाटी आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय MGM आहे, तिथेही चालू आहे. ह्याच्यामध्ये बरेचसे करेक्शन्स आहेत जे आपण फोटो ID, फोन नंबर्स आणि या बाबतीत करायचं आहे. त्यामुळे अपलोडिंगला थोडासा उशीर होतो आहे. तसेच खाजगींकडनंही आलेला हा डाटा जर इनकम्प्लीट असेल तर तो आपल्याला वेबसाईटवर अपलोड होत नाही. तर हा पुन्हा पुन्हा आपल्याला करेक्शनसाठी पाठवून त्यांच्याकडे पूर्ण माहिती एकत्रित करून हे पाठवण्यात येत आहे. आणि जसा जसा येईल आपण तसं अपलोड करतो आहे. या अपलोडिंगमुळे कुठेही लसीकरण थांबणार नाही. तर लसीची क्वांटिटी निश्चितीसाठी आपल्याला हा डाटा आवश्यक आहे. त्याप्रमाणे तो जर डाटा पूर्ण असेल तरच आपण त्यांचं लसीकरण होऊ शकतं. अर्धवट डाटाचं लसीकरण ज्याची नोंद झालेली नाही पूर्ण, त्यांना आपल्याला लस देता येणार नाही. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. छावनी परिषद के मुख्य अधिकारी इनका एक आवाहन. छावनी के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि अपना मालमत्ता कर, पानी शुल्क और अन्य बकाया राशि छावनी परिषद में जमा कराएं. अगर कोई मालमत्ता धारक बकाया राशि भरने के लिए असफल पाया जाता है तो बकाया राशि की वसूली हेतु छावनी नियम 2006 के प्रावधानों के अनुसार कार्रवाई की जाएगी. वसूली जमा करने हेतु संपर्क नंबर 02402370806 और 77220262840. शहरियाने औरंगाबाद के लिए एक नई खुशखबरी. तमाम शहरियान की सहूलत के पेशे नजर कल्बे शहर लोटा कारंजा औरंगाबाद में अमजद खान, फतेहुल्ला खान और मोहम्मद सिराजुद्दीन मोहम्मद निजामुद्दीन सिद्दीकी के जेर इंसरा सिद्दीकी एंड खान मार्केट का आगाज हो चुका है. शहरियान व सारफीन एक बार जरूर तशरीफ लाकर खिदमत व शुक्रिया का मौका इनायत करें. मंजाने ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शहर सुशोभीकरणाच्या दृष्टीने मनपाकडून पावले उचलली जात असून त्या अंतर्गत हरित पट्टा सफाई अभियान राबविले जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या हरित पट्ट्यांवरील अतिक्रमणे हटवून सफाई अभियान राबविले जात आहे. मनपाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ही सफाई मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील ऐतिहासिक वास्तू व दरवाजे यांची डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली. याबरोबर शहर सुंदर व हरित राहावे या हेतूने सध्या मनपाकडून काम केले जात आहे. मनपाचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या हरित विकास कामे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाचे नारायण मद्दी व कामगार करीत आहेत.
पंढरपूर ग्राम विकास पॅनलच्या वतीने ग्रामपंचायतीच्या 17 जागा लढविण्यात येणार असल्याची माहिती पॅनलच्या वतीने देण्यात आली आहे. पंढरपूर विकास पॅनलच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुका लढविण्यात येत असून पॅनलच्या वतीने 17 उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची माहिती पॅनलच्या वतीने देण्यात आली. यावेळी के व्ही गायकवाड, अख्तरबाई यांच्यासह उमेदवार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आम्ही सर्व आज रोजी पंढरपूर ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून इथं 17 लोकांचे फॉर्म भरलेले आहे. हा 17 लोकांचे फॉर्म भरल्याच्या नंतर गावाची लोकांनी जर आम्हाला विकासाची धोरण परत हातात दिली तर निश्चित आम्ही विकास आता मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. अजून विकासाची आम्ही मोठ्या प्रमाणावर भर करू आणि विकास घडून आणू. सध्या सुरू असलेल्या रात्रीच्या संचारबंदी दरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ब्रिटन येथे आढळून आलेल्या कोरोना या साथ रोगाच्या नव्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. ही संचारबंदी रात्री 11 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत आहे. महावीर चौक, सिटी चौक, आकाशवाणी परिसर, किराडपुरा येथे रात्री 11 वाजेनंतरही काही भागात किरकोळ दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलीस प्रशासन रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत पेट्रोलिंगचे काम चोख बजावत आहे. काही ठिकाणी तरुण वर्ग आपापल्या भागात गटागटात वावरतानाही आढळून आले आहेत. गेल्या 8 ते 9 महिन्याच्या कालावधीत आपल्याला कोरोना या साथ रोगाशी कसे लढावे याची माहिती सूचना आरोग्य विभाग, मनपा विभाग, पोलीस विभागाच्या वतीने देण्यात येत आहे. नागरिकांनी अजान न बनता सुजान बनून प्रशासनाची मदत करणे आवश्यक आहे. यामुळे इतरांचे आणि स्वतःचे आरोग्य धोक्यात येणार नाही. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शहरातून वाढता पाठिंबा. शहरातही किसान बागच्या माध्यमातून उभारणार आंदोलन. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा. मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा. रात्रीच्या संचारबंदीचे काटेकोर पालन करण्याचे प्रशासनाकडून आवाहन. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडियन.